मुंबईकर तर बेफिकीरपणे वागतायत, पण आता बघूयात पुण्यात काय चाललंय. आधी हेल्मेट आणि आता मास्क, पुणेकरांना ही नवी आफत वाटत असावी, कारण मास्क न घातल्यामुळे पुणे शहर आणि ग्रामीण भागात कोट्यवधी रुपयाचा दंड वसूल झालाय. पुण्यातल्या स्वारगेट एसटी बस स्थानक आणि बाहेर चौकात फेरफटका मारला तर मास्क घालणारे लोक दिसत आहेत, पण थोडा वेळ गेला की मास्क काढ, त्यानंतर हनुवटीवर तो मास्क लाव आणि मास्क काढून चहा पी, सिगरेट फुंकणे अशी सगळी प्रकार सुरू आहेत. शिवाय मास्कऐवजी स्कार्फ, हातरुमाल वापरण्याकडे कल जास्त दिसतोय. जाणून घेऊयात अद्वैत मेहता, आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. अद्वैत, एकीकडे याच पुण्याविषयी चिंता व्यक्त होते की झपाट्यानं रुग्णसंख्या वाढत आहेत, पुणेकर स्वतःच्या जीवावर उदार होत आहेत. रेणुका, आपण जर बघितलं तर सर्वाधिक बाधितांची संख्या जर अख्ख्या देशामध्ये कुठं जास्त असेल तर ती पुण्यामध्ये आहे, म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये. ही गोष्ट खरी आहे की इथला रिकव्हरी रेट पण चांगला आहे, परंतु जर आपण बघितलं तर मास्क वापरण्याबाबत जेवढं गांभीर्य पाहिजे तेवढं दिसत नाही आहे. लोकं मास्क लावत आहेत का? तर लावत आहेत, ते अर्थातच दंड भरून या भीतीनं वापरत आहेत, परंतु मास्क लावून तो त्याचा जो इफेक्ट आहे तो दिसतोय का? तर तो दिसत नाही, कारण थोडा वेळ गेला की लोक मास्क हटवत आहेत. बघा, ताई ते दोघं जण आहेत, ज्यांनी एकाने रुमाल लावलेला आहे आणि एकाने हनुवटी. आपण त्यांना विचारूयात, आपण त्यांना जाऊन त्यांना काय त्यांना नेमकं. दोन मिनिट, एक मिनिट. हो, मास्क तुम्ही मास्क खाली का लावला? तुम्ही मास्क खाली का ओढला होता? काय होतं मास्क लावलं? गुदमरल्यासारखं झाले. गुदमरल्यासारखं होतंय. तुम्ही मास्क का नाही वापरत? रुमाल लावताय. बघा, मास्क खराब होतोय, मास्क लावला तर गुदमरल्यासारखं वाटतंय. पुणेकरांचे हे एक से एक बहाणे आहेत. आपण हेल्मेट चळ पण ऐकलं होतं, स्वारगेट परिसरामध्ये दृश्य आहेत. आपण आता ट्रॅफिक पोलिसांना विचारूयात की जे ज्यांचे काय अनुभव आहेत. मला सांगा की मास्क वापरायला लोकांनी सुरुवात केली आहे का, आणि तुम्ही जेव्हा कारवाई करता तेव्हा काय लोक सांगतायत मास्क न वापरण्याबद्दल? मास्क वापरण्यासाठी जेव्हा लोकांना आम्ही विचारतो तेव्हा लोकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला त्रास आहे, म्हणजे कुठलाही आजार आहे त्याच्यामुळं वापरत नाही, किंवा त्रास आहे, हां आजार असल्यामुळं आम्ही वापरत नाही. मग आम्ही आम्हाला त्रास होतो मास्क वापरल्यामुळं. आम्ही काय करायचो? ठीक आहे, आम्हाला मग वापरल्यानंतर श्वास घेता येत नाही, एखादी आजार आहे त्याच्यामुळे बी आम्ही मास्क वापरत नाही, तर आम्हाला ह्याच्यावर आम्हाला काहीतरी तो हे भेटलं पाहिजे, सूट भेटली पाहिजे, असं म्हणणं आहे लोकांचं. दुसरी गोष्ट, लोकांना अगर आम्ही दंडात्मक कारवाई करतो तर तेवढ्या पुरते ते लोक लावतात, नंतर पुढे जाऊन परत ते आहे तसंच, म्हणजे त्यांना या महामारीचं गांभीर्य नाही असं आहे. म्हणजे असं जेव्हा आम्ही जेव्हा कारवाई करतो तेव्हा हे असं निदर्शनच येते, लोक तेवढ्या पुरतं जेव्हा कारवाई चालू आहे तेवढ्या पुरतंच मास्क वर घ्यायचं, पुढे गेला की परत काढायचं, किंवा लावणं बघितलं तर तो मास्क काढलेलाच असतो, जेव्हा तिथं कारवाई चालू आली की तेवढ्या पुरतं वर करतो. म्हणजे मनापासून लोकांची हे नाही की बाबा की ह्या महामारीतनं आपण बाहेर निघावं, लोकांच्या मनात जर सतत असली तर ही गोष्ट होऊ शकते. पण लोकांनी नागरिक, आपण जर बघितलं तर हाच मुद्दा आहे की लोक घालतायत का तर बघा दृश्य दिसतंय, परंतु त्याचा जो परिणाम जाणवला पाहिजे तो जाणवत नाही, कारण थोडा वेळ झाला की लोक मास्क हटवत आहेत, मग आमचा श्वास गुदमरतो आहे, आमची घुसमट होते आहे, आम्हाला काहीतरी आजार आहे, मग त्याच्याऐवजी हातरुमाल वापर, स्कार्फ वापर. त्यामुळं पोलीस देखील चक्रावत आहेत की दंड चुकवण्यापुरतं तुम्ही घालताय का, तुम्ही आम्ही कारवाईला गेलो की तुम्ही मास्क घालताय, पुढं गेलं की परत तुम्ही तो मास्क काढताय, असं देखील पोलिसांचं म्हणणं आहे. अगदी अद्वैताने आपण बघतोय की अशी कारणं दिली जात आहेत. पुण्यातल्या